ब्रह्मविद्या प्रवचन अंतर्गत लीला चरित्र तथा श्रीमद भगवत गीता प्रवचन सोहळा दिनांक 7 जुलै 2024 या दिवशी सुरू झालेला हा ज्ञान यज्ञ, आज या ज्ञान यज्ञाला स्वल्प विराम आपण दिलेला आहे. पूर्णविराम कोणी तुम्ही देऊ शकत नाही, मी देऊ शकत नाही, कारण हे परमेश्वराचं अखंड चालणारं हे ज्ञान सत्र आहे. हे चालूच राहणार आहे, परंतु तात्पुरत्या स्वरूपात आपण इथे आज थांबत आहोत. आणि या सांगता समारोहाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी, ज्यांच्या अधिष्ठानाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे, असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य परमादरणीय पट्टाधिष्ठित महादाचार्य आचार्य प्रवर श्री मोठे बाबा, या ज्ञानमंचावर विराजमान असलेले सर्व वंदनीय आचार्यगण, समोर उपस्थित असलेले सर्व वंदनीय संतगण, तपस्विनी वर्ग, श्रद्धाळू भाविक माता भगिनी, विशेषत्वाने संभाजीनगर शहरातून आलेले अनेक मान्यवर मंडळी आहेत, भाविक भक्त आहेत, संभाजीनगर जिल्हा महानगर परिषदेचे सर्व पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, कार्यकारिणी मंडळातले सर्व सदस्य आहेत, राऊळ महिला मंडळातील सर्व सदस्य आहेत, आणि या पंचक्रोशीतून या प्रभागातून या प्रभाग याच्यातून आलेले सर्व भाविक जन, या कार्यक्रमाचे आयोजक सद्भक्त श्री सुधाकर अंबादास पाटील थोरात, थोरात परिवार, या पूर्ण कार्यक्रमाचं ज्याने अत्यंत सुंदर असं सूत्र संचालन केलं, आणि माझ्या बोलण्याची किंवा आणखी कोणाच्या बोलण्याची आवश्यकता ठेवलेली नाही, इतकं सुंदर आत्तापर्यंतचं सर्व विवेचन झालेलं आहे. ज्यांचे मनोगत आपण ऐकले, ते मनोगत सुद्धा इतके आशयपूर्ण, ज्ञानपूर्ण आणि आपल्या सर्वांच्या हृदयाच्या ठाव घेणारे असे मनोगत या ठिकाणी संपन्न झालेले आहेत, आणि आणखी नव्याने काही सांगण्याची आवश्यकता या ठिकाणी राहिलेली नाही. फक्त सांगताना विशेषत्वाने उपस्थित जनसमुदाय आहे, यांच्यासाठी काही बोलावं लागेल. बंधूंनो, तुम्ही आम्ही सर्वजण या यहलोकातला हा प्रपंचाचा गाडा रेटत आहोत, हा गाडा आपण सर्वजण ओढत आहोत, आणि हे सर्व करत असताना प्रत्येकाच्या प्रत्येक जण आपापल्या परीने, ज्याला आपण परमार्थ म्हणतो, म्हणजे ईश्वर कृपा आपल्यावर कशी होईल, ईश्वर कसा प्रसन्न होईल, ते करण्याचा गुरुच्या माध्यमातून आपल्या समवेत असलेल्या साधकांच्या माध्यमातून तो चोखाळण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करतो, परंतु कुठेतरी प्रयत्न आपला अपुरा पडतो, तोकडा पडतो, अधुरा राहतो, किंवा अज्ञानामुळे कुठेतरी तो भरकटतो. त्याकरता पुन्हा पुन्हा आपल्याला सजग करण्याकरता, पुन्हा सन्मार्गावर या वाटेवर घेऊन येण्याकरता अशा कार्यक्रमांचं प्रयोजन वेळोवेळी आपल्याला करावं लागतं. कारण मुळातच देवाने म्हटल्याप्रमाणे की हा जीव दोषाने, मळाने, अनेक आकर्माने भरलेला आहे, ते सर्व दूर झटकण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा या ज्ञान याच्यामध्ये अवग्रहण करून सचैल स्नान करावं लागतं आणि शुद्ध व्हावं लागतं, पवित्र व्हावं लागतं. कारण ज्ञानासारखी पवित्र वस्तू या सृष्टीमध्ये दुसरी कोणती नाही, जिची महिमा सर्वच शास्त्रकारांनी, तत्ववेत्यांनी, परमेश्वराने स्वतः गायलेली आहे. म्हणून ज्ञान असणं किंवा तुम्ही आम्ही सर्वजण आहोत, आपण यह लोकातला प्रवास सुखरूप करण्याकरता, हा भौतिक प्रवास सुखरूप करण्याकरता खूप उच्च उच्च विद्या विभूषित आपण पदव्या घेतलेल्या आहेत, आणि त्यासाठी लाखो काय करोडो रुपये आपण आता खर्च करत आहोत त्या पदवी घेण्यासाठी, ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी. का? तर आपलं यह लोक, हा यह लोक सुखी व्हावा, संपन्न व्हावा, कुठेतरी परिवारामध्ये, कुळामध्ये, गावामध्ये नाव लौकिक आपला व्हावा, ही त्यामागची मूळ भूमिका आहे. परंतु हे सर्व करत असताना जे मूळ ज्ञान आहे परमेश्वराचं, ते आत्मसात व्हायला पाहिजे, ते समजलं पाहिजे, त्याच्याशिवाय इथे तरणोपाय नाही. तुम्ही किती विद्याविभूषित आहात, किती तुम्ही पैसे कमवता, किती तुम्ही कोण्या याचे मालक आहात, तेव्हा तुम्ही किती उपाधीने मोठे आहात, याला इथे अध्यात्मामध्ये केवढी किंमत आहे, शून्य किंमत आहे.
कारण ज्याच्या जीवनामध्ये अध्यात्म नाही, ज्याच्या जीवनामध्ये धर्म नाही, ज्याच्या जीवनामध्ये परमार्थाला स्थान नाही, देवधर्माला जागा नाही, त्याचं जीवन हे वैराण वाळवंट आहे. सर्व असूनही तो कायम दुःखाने व्याकुळ झालेला आहे. कारण आज आपण पाहतोय, आपण पाहिले अंबानी कुटुंबाच्या शाही विवाहाचे सोहळ्याचे सगळे महिनाभर, परंतु काय दुःख आहे. मुकेश अंबानीला जो ज्याचं लग्न झालं अनंत अंबानी, त्या दोघांनाच माहिती आहे की काय दुःख आहे. सर्व असून किती मरणापाय यातना त्या मुलाला आहेत की ज्याच्यावर कुठला इलाज नाहीये, कुठलाच उपाय नाहीये. अब्जो कर्व खर्व रुपयाची संपत्ती, परंतु ती तो आजार तो काही दूर करू शकत नाही अशी अवस्था आहे. तर हे का प्राप्त होतं? इतक्या मोठ्या गर्भश्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा तरी त्याला हा दुःखभोग का प्राप्त होतो? याचं सर्वात महत्वाचं कारण आहे की जीवनामध्ये आपण जे काही चुकीचे कर्म केले, जे काही जसं आपण शेतामध्ये बी पेरू, ते जर डुप्लिकेट निघलं तर ते उगवतच नाही, आणि जरी उगवून आलं तर त्याला फळ लागत नाही त्या पद्धतीचं. कारण या देहरूपी शरीरामध्ये याला क्षेत्र म्हटलेलं आहे, या देहाला क्षेत्र म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, हे अध्यात्माचं, देवधर्म जोडण्याचं, परमार्ग जोडण्याचं, ईश्वराला जवळ करण्याचं एक क्षेत्र आहे. याच्यामध्ये आपल्याला सदाचार, सुविचार, संपन्न, धर्मशीलता याची, धर्मपरायणतेची आपल्याला या ठिकाणी कास धरावं लागेल. ते संस्कार या क्षेत्रामध्ये आपल्याला ते करावं लागतील. आणि पुन्हा पुन्हा मी अनेक वेळा सांगितलेलं आहोत की जसं शेत ते जर तणाने भरलेलं असेल, काटेने कुट्याने भरलेलं असेल, त्याला धुणल्याशिवाय, वखरल्याशिवाय, नांगरल्याशिवाय ते सुपीक होत नाही. त्याच्यामध्ये जर आपल्याला पेरणी करायची, तसं या शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये जे वासना तण दाटलेले आहेत, जे विकारांचे तण दाटलेले आहेत, जे काही अपपर भाव आपल्यामध्ये आहे, आजादूजा भाव आहे, उच्च नीतचेचा भाव आहे, हा भाव आपल्याला पहिले दूर करावा लागेल. आणि निष्प्रहून, बिलकुल सबीज होऊन, सुपीक ज्याला आपण म्हणतो, जसं शेत सुपीक तर पीक सुपीक, तसं हे शरीर आपल्याला सुपीक करावं लागेल. ते ज्ञानाशिवाय, सदविचार संपन्न झाल्याशिवाय आणि जीवनामध्ये सद्गुरू असल्याशिवाय हे शरीर रूपी जे क्षेत्र आहे हे सुपीक होणार नाही. कारण याच्यात तण दाटणं, तण जसं पाऊस पडला की पाहता तुमच्या आजूबाजूला गवत उगवलेले, हे तण या संसाराच्या योगाने, प्रपंचाच्या योगाने आणि ज्याचा सहवास आपल्याला घडतो त्याच्या योगाने हे तण वाढत असतात, उगवत असतात. म्हणून संत पुन्हा पुन्हा हे तण काढण्याचं काम, तुमचं वखरण्याचं, नांगरण्याचं काम संत करत असतात. तुमची शेतभूमी नांगरण्याचं काम संत करत असतात. आणि त्याच्यामध्ये तुमचं काम नंतर आहे सद्विचारांची पेरणी करणं. सद्विचार, सत्सदाचार संपन्न होणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून संत वेळोवेळी मदन जागविते निरंतर, संत हे तुम्हाला जागवित असतात, सजग करत असतात की बाबा काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कोणता धर्म आहे, कोणता अधर्म आहे, कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे. याकरता संतांच्या सोबत राहून, त्यांच्या बोटाला धरून आणि ईश्वराची कास धरून आपण आपल्या जीवनाचा प्रवास जर पुढे करत राहू, तर जी इच्छित ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे, आपली मंजिल जे आहे, आपलं इप्सित गाठी, ते ईश्वर प्राप्ती. जीवाचं ईश्वर प्राप्ती हे ध्येय आहे, लक्षात ठेवा. या संसारातल्या कामना, या संसारातले जे लक्ष आपले आहेत, हे लक्ष म्हणजे आपलं जीवन नाही, किंवा याच्यासाठीच म्हणून आपला मनुष्य देह नाही, हे सारभूत नाही, हे संपणार आहे. तुम्हाला मला सर्वांना कळतंय, तरी आपण त्याच्या मागे धावतोय. हे धावणं हे करत असताना, कारण संसार हे मूळ परमार्थाची मूळ पीठिका आहे, या संसाराच्या योगानेच तुम्ही चांगला परमार्थ करू शकता, चांगला दानधर्म करू शकता, तुम्ही चांगला देवधर्म करू शकता आणि सदाचार संपन्नही होऊ शकता संसाराच्या योगानेच. आमच्यासारखे सगळे साधू झाले तरी चालणार नाही. म्हणून परमार्थ करता करता सुद्धा तो संत तुकाराम बाबांनी म्हटल्याप्रमाणे तो नेटका असावा, परमार्था नेटका असावा. जोडून या धन उत्तम विचारे उदास विचारे वेच करी. जे तुम्ही कमवता, धन जोडता, त्याचा वापर पुढे करायला सांगितलाय. उत्तम विचारे उदास वेच करी. उत्तम विचाराने धर्माच्या ठिकाणी, ज्याच्यात माझं भलं आहे, ज्याच्यात माझा कुटुंबाचं स्वतःचं हित आहे, त्या ठिकाणी तो व्यय तुम्ही करावा, त्या ठिकाणी तो खर्च करावा, असं धर्मच तुम्हाला सांगतो, संत तुम्हाला सांगतात. त्या योगे यांनी जोडलेलं जे धन आहे, सद्भक्त श्री सुधाकरराव अंबादास पाटील थोरात यांनी कमवलेलं जे धन होतं, ते धन जे त्यांनी स्वकष्टाने कमवलं, ते उदास विचारे या महिन्याभर त्यांनी जो व्यय केला, इथं जे खर्च केलं, आणि तुम्हाला मला या ठिकाणी आज इथे जे उपस्थित केलेलं आहे,
त्यामागची मूळ भूमिका आहे की हा परमार्थ माझ्या जीवनामध्ये घडावा, हाच अट्टहास, हाच दिवस शेवटचा दिवस गोडवा. कारण जीवनामध्ये प्रत्येकाला हा अट्टहास असायला पाहिजे की माझ्या हातून काहीतरी सत्कृत्य घडलं पाहिजे, मला हे जमलं पाहिजे. दुसरा करतो नुसतं पाहून आनंदी होऊ नका, ते मला सुद्धा जमलं पाहिजे, मी सुद्धा केलं पाहिजे हा विचार. कारण याच्यातून आपण प्रेरणा घ्यायची असते, याच्यातून आपण काही शिकवण घ्यायची असते, आणि आपल्यामध्ये जे जे कमतरता येते ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो. जसं आपल्याकडे नाही ते आपण दुसरीकडून आणतो आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो या तुटक्या संसारासाठी. तर हा तर देह ईश्वराकडे न्यायचा आहे, तर या देहाकडे ईश्वराकडे जात असताना ज्या ज्या उणीवा आहे, जे जे आपल्याकडे कमतरता आहे, ते जिथून मिळेल तिथून आपण ते घेतलं पाहिजे आणि आपल्यातल्या उणीवा कमी करून आपल्या जाणीवा वाढवल्या पाहिजे. हा सर्वात महत्वाचा उद्देश या परमार्थाचा आहे. म्हणून त्यांनी केलेलं जे सत्कृत्य आहे, कारण कसं आहे, त्यांच्या नावामध्ये सुधाकर आहे. सुधारस म्हणजे गोड, ज्याच्यात आविडता आहे, गोडी आहे, चव आहे, रस आहे, असं ते नामाविधान त्यांच्या वडिलांनी ठेवलेलं आहे. ते नावाला खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी सार्थक केलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि पत्नी हिंदू माती आहे, हिंदू म्हणजे संस्कृत मध्ये हिंदू म्हणजे चंद्र, चंद्राची शीतलता. जो सूर्याचा प्रकाश आहे तो दहाक आहे, पण चंद्राचा प्रकाश हा शीतल आहे, सर्वांना शांत करणार आहे, सर्वांना तापातून सोडवणार आहे. आणि त्या नावाचं ज्यांनी नामा धारण केलेलं आहे, कारण तुझा अनुभव इथे दररोज मला येत होता, दररोज मी आल्यानंतर तो अनुभव मी स्वतः घेतला की जे नावं आपल्या शरीराला दिले जातात त्या नावाप्रमाणे आपली उक्ती आणि कृती जर असेल तर खऱ्या अर्थाने त्या नावाला आपण सार्थक केलं असा अर्थ होऊ शकतो. आणि तो निश्चितपणाने या दोघांनी इथे करण्याचा प्रयत्न कसोशीने केलेला आहे, त्यांचं प्रेम आणि त्यांचा प्रयत्न. म्हणून आपण तुम्ही आम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालेलो, कारण अदृष्टाचं सहाय्य त्याच वेळेला होतं की जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो. अदृष्टाचं परमेश्वराचं सहाय्य त्याच वेळेला होतं की जेव्हा आपला हेतू शुद्ध असतो, निकोप असतो, आणि त्याच्यात माझंही भलं व्हावं आणि सर्वांचंच भलं व्हावं ही जी वृत्ती आहे देवाची संतांची, तीच वृत्ती जर आपण आपल्या जीवनामध्ये जोपासली तर निश्चितपणे हा जो जनसमूह आपल्याला आज दिसतो हे त्याचा परिपाक आहे, त्याचं परिपोषण आहे. कारण तसं आज कितीतरी ठिकाणी हे अन्नदान होत आहे आपण पाहतोय. निवडणुका आल्यानंतर काय प्रसंग आहेत, किती पत्र त्या पंतवळे उठतात, तिथे वेगळा भाव आहे आणि इथे परमार्थाचा भाव. माझा ईश्वराचा सेवक, माझ्या ईश्वराचा साधक, या माझ्या घराला त्याचे चरण लागावेत, त्याचे पाय लागावेत. कारण कोण कसा आहे, कोण किती योग्यतेचा आहे, कोणाला परमेश्वराचा किती अनुराग आहे, कोण किती आवडीचं आहे, कोण किती स्वीकारातलं आहे हे तुम्ही मी जाणू शकत नाही. परंतु इथे उंबऱ्याला पाय लागल्यानंतर ते या घरामध्ये यावं, ते सत्वस्थिंत घरामध्ये राहावी, ती परिवारामध्ये राहावी आणि ते गुण माझ्यामध्ये यावे, ही त्यामागची मूळ आपली भारतीय संस्कृतीची मूळ परंपरा आहे. जसं आपण म्हणतो साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, इतकी मोठी उदात्त संकल्पना साधू संतांनी व्यक्त केलेली आहे की संत आल्यानंतर आपल्या दाराला त्याच्या घराला पाय लागल्यानंतर दिवाळी दसरा इतका आनंद होण्याची ही परंपरा आहे. कारण संत काय देणार नाही, संत काय देऊ शकत, तो कपाळ लागेल, परंतु त्याचा नुसतं येणं, त्याची तुमच्या घराला पाय लागणं हेच तुमच्यासाठी परिपूर्ण आहे, हेच तुमच्यासाठी सर्वस्व आहे. कारण बोलूनही संत भेटत नाही, सत्पात्र लाभत नाही. म्हणून आज बहुसंख्येने संत मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित झाली, हेच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं यशस्वचं गमक आहे. आणि आलेले सर्व श्रद्धाळू भाविक तितक्याच तोला मोलाचे आहेत संतांच्या, की त्यांच्याही जवळ हा धर्म आहे, त्यांच्याही मुखात ईश्वराचं नाव आहे. सर्व आल्यानंतर हा भार जो आहे तो हलका झालेला आहे, जे भरलेलं व आभाळ होत ते निघून गेलेलं आहे आणि आनंद परमेश्वराला निश्चित झालेला आहे. म्हणून परमेश्वराची कृपा या ठिकाणी निश्चित आपल्या सर्वांवर झालेली आहे. मी पुन्हा एकदा या पोथीच्या निमित्ताने या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढे अपेक्षा करेल की पुढेही असंच धर्मकार्य, ईश्वर कार्य, संत सेवा जसं या दोघांना लाभली तसं यांच्या पुढच्या पिढीला मुलांना सुनांना सर्वांना ती होत राहावी, ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये उरतच जावी, हा भाव दृढ होत जावा आणि तुम्ही केलेल्या कृत्याचा कोणीतरी एक वसा पुढे चालवावा. कारण आपण बहुतेक सर्वजण समर्थ आहात असं सत्कार्य आपल्यालाही घडलं पाहिजे हा विचार प्रत्येकाने करायला काही हरकत नाही. हा विचार करून आपल्या जीवनाची पुढची दिशा आपण ठरवली पाहिजे अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मी खूप महिन्यावर बोललेलो आहे, खूप निरोपण झालेलं आहे, एक दीड ते तास दररोज बोललेलो आहे,
काही नवीन सांगण्याजोगत काही नाही, पण आज बहुसंख्येने श्रोते उपस्थित आहेत, काही ऑनलाईन होते तिथले बरेचसे, ते तिथे बसून घरी बसून सर्व ऐकत होते, पण तो आज प्रत्यक्ष आहे. म्हणून त्यांच्यासाठी म्हणून काय होईना आज काही दोन शब्द मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला आणि आपण मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना सुबुद्धी मिळवून धर्मकार्यासाठी निरोगी आयुष्य मिळावं अशी सदिच्छा परमेश्वरकडून प्रार्थना करतो आणि माझी विचारणा आपण घेतो. जय श्री चक्रधर, जय महाराज.